आजच्या रेसिपीचं नाव आहे बटर चिकन विथ बटर नान. सो त्याच्यासाठी जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत ते आहेत चिकन, कांदा, टोमॅटो, बटर, फ्रेश क्रीम, कोथिंबीर, दही, मैदा, काळे तीळ, तेल, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, काजू हे ऑप्शनल आहे, साखर, आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट. सर्वात प्रथम आपल्याला हे जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ. आता हे आपल्याला हलवून साधारण 15 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे. तर जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण जे नानसाठी डो असतो तो बनवून घेऊया. सो सर्वात प्रथम त्याच्यात मैदा टाका, त्यानंतर त्यात दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि तेल आणि ह्याला मळून घ्या. थोडं लागलं की पाणी टाका. सो आता आपला डो रेडी आहे. आपण ह्याला 10 मिनटं असं बाजूला ठेवून रेस्ट करून देऊया. तोपर्यंत आपण आपलं बटर चिकन आहे त्याची तयारी करूया. आता आपण बघू की आपलं चिकन मॅरिनेट झालं आहे की नाही. सो येस, छान प्रकारे मॅरिनेट झालेलं आहे. सो आता आपण याला फ्राय करून घेऊया. इथे मी पॅन गरम करत ठेवलं आहे, त्यात मी तेल टाकलं आहे. चिकन आधी त्यात टाकायचं आहे. सो आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे, आपण याला काढून घेऊया. आपल्याला त्याच पॅनमध्ये ग्रेव्हीची तयारी करायची. सो सर्वात प्रथम कांदा, जसं या डिशचं नाव आहे बटर चिकन, सो आपल्याला बटर टाकायचं आहे. त्यानंतर टोमॅटो, हे मुद्दा पण टोमॅटो असे कापले कारण सगळं थोडंसं शिजल्यावर आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यात काजू, जे मी सांगितलेले की ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता. लाल तिखट, मीठ आणि साखर. आणि मग ह्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यावर ह्याला शिजून घ्या. टोमॅटो थोडंसं सॉफ्ट झालं की गॅस बंद करून बाजूला ठेवा, त्याला काळ होऊन द्या आणि मग त्याची पेस्ट करा. आता जसं तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे, टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेलं आहे. सो गॅस बंद करा, त्याला थोडंसं थंड होऊ द्या आणि मग त्याच्यानंतर ह्याची पेस्ट बनवा मिक्सरमध्ये टाकून. आपली जी पेस्ट आहे ती आपल्याला अशी गाळून घ्यायची आहे.
ज्याने त्यात जे पण टोमॅटोचे सीड्स आहेत, कांद्याचे जे पण लम्स असतील ते निघून जातील. आणि हे जे आहे हे लम्ब जेवढं तुम्हाला काढता येईल तेवढं काढून घ्या असं. आणि ह्याला म्हणतो टाकून घ्या. तुम्ही बघू शकता ह्याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. सो आपल्याला फायनली आपलं जे फ्राईड चिकन आहे ते टाकायचं आहे. त्यात बटर आणि फ्रेश क्रीम. सगळ्याला हलवून मस्त एक उकळी येऊ द्या आणि मग तुमचं बटर चिकन रेडी आहे. आणि ह्या प्रकारे आपली बटर चिकन रेडी आहे. त्याच्यावर थोडीशी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. And now it's ready to serve. आता मी तुम्हाला दाखवते की नान कसं बनवायचं आहे. सो त्याच्यासाठी ह्याच्यातला थोडंसं गोळा घ्या. जसं तुम्हाला माहिती आहे की नान हे नेहमी ओव्हल शेपमध्ये असतं आणि ते त्याच शेपमध्ये जास्त चांगलं दिसतं. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही गोलसुद्धा करू शकतात, असं काही नाही आहे. पण मी इथे तुम्हाला ओव्हल शेपचं नान दाखवणार आहे. असं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तीळ टाकून घ्यायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर आणि ह्याला परत एकदा लाटून घ्या की ज्या अर्थे ते त्याच्यावर चिटकून जाईल. आणि मग आपल्याला ह्याला उलटं करायचं आहे आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे की जेव्हा आपण ह्याला तव्यावर टाकू तेव्हा हे तव्यावर चिटकून जाईल. आता मी ते तवा गरम करत ठेवलं आहे. आता त्याच्यावर आपल्याला असं टाकायचं आहे. हे तुम्हाला असं दिसतंय बबल्स आलेलं आहे. आता आपल्याला ह्या तव्याला स्लो फ्लेमवर उलटं करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकताय की आपलं जे नान आहे ते असं चिटकलंय. फायनल जी नान आहे ती दिसणार आहे आणि मग तुम्ही त्याच्यावर बटर लावा. अँड आपली बटर नान रेडी आहे. बटर चिकन विथ बटर नान रेडी आहे. नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला आवडली की नाही. अँड डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.